हाय नमस्कार, कसे आहेत सगळेजण? बरे आहेत ना? मस्त, फंटास्टिक, मस्त रहा। मी पण मस्त आहे बाबा, नो टेन्शन नो झंझट। आपण टेन्शन नाही घेत कुणाचं। तर चला आज कमेंटचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला। तर पहिल्या कमेंटचं उत्तर देते बघा मी। अगं बाया, एक कमेंट आली होती मला, एक कोणतरी आहे ती मला काय म्हणतोय माहितीये का? आग बाया, तुला काय पटतय बिटतय का? 3 लेकरांची आई आहेच। आणि 12 वर्षाच्या पोरींसारखी करती या। कस आहे माहितीये का? आता जे माझं वय चालू आहे का नाही, आता जे माझं वय चालू आहे ना, त्या वयांच्या पोरींचं अजून लगीन सुद्धा झालं नाही आणि होत बी नाही। पण मी 3 लेकरांची आई आहे। माझ्या वयाच्या पोरींचं अजून लगीन सुद्धा झालं नाही। मग माझ्या वयाच्या मानानं मी जर 16 वर्षाच्या पोरीवानी केलं तर त्यात काय बिघडलं? बरोबर आहे का नाही? मग मी शायनिंग थोडीशी केली तर काय बिघडलं? काय कशी काय दिसती? फंटास्टिक दिसती का नाही? कुणी म्हणन का मला 3 लेकरांची आई आहे म्हणून? मग तर चला दुसऱ्या कमेंटचं उत्तर देते मी। ऐकायचं ना लगेच दुसऱ्या कमेंटचं उत्तर। दुसऱ्या कमेंटचं उत्तर असं आहे, अग राधे, तुझा नवरा लय म्हातारा झालाय, तू शिवत नाही त्याची बायको। अरे डुचक्या, माझा नवरा मला शुभुदी नाही तर नाही शुभुदी, मी तर त्याला शुभती ना। आणि शोभापशी काय नाही, दिसाव मला फसाव धंदा नाही। दिसायला किती बी देख ना असलं आणि जीवाला सुख नसलं तर त्यात काय फायदा आहे? माझा नवरा म्हातारा असू दे, तरणा असू दे, माझ्या जीवाला लय सुख आहे बघ। आम्ही रोज लोकांच्या बांधाला कामाला जातो पण 2 टायमाचं पोटभर खातो, चटणी भाकर तेल मीठ काय काय खात असं ना, पण पोटभर खाऊन सुखी आहे बघ। आता नवरा शोभत नाही म्हणल्यावर काय करायचं? काय कापड आहे काढून फेकून द्यायला? आणि कसं आहे माहितीये का? कोण म्हणत माझा नवरा मला शोभत नाही? मला आवडला म्या नवरा केला, मला ते सुखी ठेवतो नाही ठेवतो म्या कुणापाशी गरळ गायलंय का? माझा नवरा मला सुखी ठेवत नाही म्हणून कशी पण असू दे, पण मी नवऱ्यापाशी राहते आणि सुखीच आहे। त्याच्या बरोबर काम जरी करायचं असलं तर मी काम करते, आम्ही कष्ट करतो पण लय सुखी आहे। आणि माझा नवरा मला काय म्हणतो माहितीये का? त्या दिवशीच मी म्हणलं मी 30 वर्षाची होत आली, आता म्हणजे थोडक्यात झाल्यातच जमा आहे। तर नवरा माझा म्हणतो या, अगं तू 30 वर्षाची आहे तर तू मला बायको शोभत नाही, लय मोठी झाली आहे। मी म्हणलं कसं काय? तर ती मला काय म्हणतात, माझ्या लग्नाच्या टायमाला म्हणजे त्यांच्या लग्नाच्या टायमाला ती का नाही फक्त 22 वर्षाचं होतं, 22 वर्षाचं होतं ना, आता मी 30 वर्षाची म्हणल्यावर त्यांच्यापेक्षा मी मोठी आहे का ती बारक आहे तर सांगा बरं? आईला काय बी बोलतोय? आता एक अजून एक तिसरी कमेंट राहिली सांगायची आहे ना। तिसरी कमेंट अशी आहे की बाया, पोरींला शाळेत बोर्डिंगला टाकून स्वतः मुरू येवानी लागली बुमलात हिंडायला। बाया मी कुठं हिंडलेली दिसली तुला? कुठं हिंडलेली दिसली? आणि बरं तुझ्या मनानं का होईना, पोरींला शाळेत टाकून मी जर मोकळी झाली असेल ना फिरायला तर त्यात एवढं विशेष काय? माझ्या लेकरांची तिथं काळजी घेतात सगळं आहे, मग आता मोकळी तर झालीच, मग टाईम आला तर फिरायला हिंडायला तर पाहिजेच की।
वेळ पडल्यावर फिरायला तर पाहिजेच की। हां तुम्हाला वाटत असेल की मला लेकरांची अडचण होत होती म्हणून मी हॉस्टेलला टाकले, टाकले तर टाकले, माझे लेकरं आहे हॉस्टेलला टाकेल नाही तर घरात आणून ठेवेल, बरोबर आहे का नाही। तर मी मोकळी व्हावं म्हणून पुरींला हॉस्टेलला नाही टाकलं, पुरींला शाळा शिकायसाठी हॉस्टेलला टाकलंय। आता अजून एक कमेंटचा रिप्लाय देते बघा, बरं झालं बाया पुरींला हॉस्टेलला टाकले म्हणजे नवीन कंटेंट भेटला की तुला व्हिडिओ करायला। तुमचं बी खरंच आहे म्हणा, हॉस्टेलला गेलं एक व्हिडिओ होतोय, हॉस्टेलला चालला की एक व्हिडिओ होतोय, हॉस्टेलवरनं आल्यावर बी एक व्हिडिओ होतोय, झालंच की मग रोज रोज कंटेंट तर कुठून आणायचा, तुमचंच खरं म्हणायचं गप बसायचं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे बघा। हॉस्टेलला पुरींला टाकलं म्हणजे व्हिडिओ बनवायला एक कंटेंट नवीन भेटला, थँक्यू सो मच, बरं झालं मला माहीत नव्हतं पुरींला हॉस्टेलला टाकल्यावर मला व्हिडिओ करायला कंटेंट भेटल, मला माहीत नव्हतं तुम्ही सांगून दिला, बरं झालं तेवढं मस्त केलं बरं का। आता शेवटच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला, राधाताई तुझा पगार सांग, तर मी सगळ्यांसाठी सांगते बरं का, माझ्या यूट्यूबचा पगार कसं आहे माहिती आहे का, आम्हाला यूट्यूबची परमिशन नसते, आम्हाला यूट्यूबची परमिशन नसते, आम्ही रक्कम सांगाव ह्याची। तर मी तुम्हाला वस्तूमध्ये सांगू शकते, आता पहिलं माझा पगार चांगला येत होता म्हणून मी लवकरात लवकर घर बांधलं, म्हणजे माझ्या एकटीच्या पैशाचं नाही बरं का, माझ्या यूट्यूब फॅमिलीनं मला काय मदत केली, प्रत्येक वस्तूमध्ये मला मदत केली, त्याच्यातून माझं घर उभा झालं, पण त्यावेळेस मला चांगला पगार पडत होता, आता काय एवढा चांगला पगार नाही पडत, कारण व्हिडिओ लाईक शेअर करायला लागतं, पण पहिल्यासारखा पगार पडत नाही। पहिला मी दोन मोबाईल घेऊ शकत होते, पहिला मी दोन मोबाईल घेऊ शकत होते इतका मला पगार पडायचा, पण आता नाही ना तेवढा पडत, आता एक कपाट घेऊ शकते, कपाट आहे की आपल्या घरात, पण एक कपाट घेऊ शकते ना तेवढा पगार होतोय, आणि पगार माझा का नाही महिन्याला होत नाही बरं का, नाहीतर तुम्ही म्हणजे राहता ताई तुला महिन्याला पगार होतो का, नाही महिन्याला नाही होत मला पगार, माझ्या पगाराला लई लई दिवस लागतात, दोन दोन तीन तीन महिने, कसं आहे व्हिडिओला व्ह्यूज जेवढे जास्त येतील ना तेवढा लवकर पगार होतो, आता ज्याला जास्त व्ह्यूज येतं ज्याला जास्त हे आहे ना त्यांचा पगार होतो महिन्याच्या महिन्याला, पण माझा नाही ना होत महिन्याला नाही होत, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ का नाही पूर्ण बघायला लागत्याल शेअर करायला लागत्याल, तेवढा माझा पगार होतो या, म्हणलं चला लई दिवस झालं तुम्हाला मी सांगितलं नाही पगार किती झाला, तुम्ही पण म्हणताय विचारताय राधाताय पगार किती झाला पगार किती झाला, म्हणलं चला तुम्हाला सांगून टाकावं पगार किती होतोय, माझा पहिल्यासारखा पगार होत नाही आता, पगार लई कमी झाला आहे माझा, म्हणून तर काम रखडलं की आपलं, तर चला बाय, तेवढा झाला बघा माझा पगार, आणि तुम्हाला अजून पण सांगते की मला रक्कम सांगायला येत नाही, यूट्यूबला राग येत असतो या, तर चला बाय।